शिर्डी तालुका शिरोळ येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून येत्या 3 ते 4 महिन्यात मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल असे जीर्णोद्धार समितीचे सदस्य यांनी बोलताना सांगितले. सदरचे काम 49 लाख रुपयांचे झाले आहे. सुंदर आणि रेखीव देखणे मंदिर उभे राहत आहे. लोकवर्गणीतून श्री भैरेश्वर मंदिराचे काम सुरू आहे. लोकांचा भक्तांचा चांगला प्रतिसाद याला लाभत आहे. यावेळी कल्लाप्पा खवाटे, अरुण आंबोळे, विष्णुपंत गुरव, सूर्यकांत उद्गावे, प्रकाश उद्गावे, राजू कोगनोळे, बाळासाहेब पाटील, अण्णासाहेब सुतार आदी प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरातन काळापासून आलेलं आहे आणि ही शंकराची 8 मुलं, त्यापैकी हा म्हणजे मानसपुत्र हा 8वा पुत्र, 4था पुत्र आहे. त्याच्यानंतर त्याचे काही बरेचसे माहिती काही आहे. मूळ महादेव, महादेवाची मुलंही 8 पैकी हा 4था महेश्वर म्हणजे आणि त्याची म्हणजे आख्यायिका अशी आहे की पूर्वी हा वैरी मिळवतात, हा वैरी उरतात. काही कालानंतर असे काही विषय म्हणजे घटना घडली, काही स्त्रिया नजरेकडे येत असताना त्या म्हणजे बाईचं मूल वाढल्यामुळं महेश्वरच्याला दृष्टांत दिला आणि बाई तुझ्यासाठी मी नदी काठाला येतो म्हणून त्यांना लगेच बरेच नदी काठाने स्थापन झाला. काय हे म्हणजे रुद्राचे अवतार आहेत. रुद्र असल्यामुळं त्यांची प्रत्येक मंदिराची म्हणजे भैरेश्वरच्या मंदिराची दक्षिणमुख आहेत, म्हणजे काळाला संवाद करायसाठी त्यांचा हा अवतार आहे. म्हणजे हनुमान आहे की नाही त्याचप्रमाणे हा 8वा अवतार म्हणजे 8 मुलांपैकी हा रुद्रावतार आहे भैरेश्वराचा. करावं लागत आहे कला आणि त्यासाठी देणगीतून लोकांनी मदत करावी अशी माझी विनंती आहे. त्याला एकरी 2000 प्रमाणे वर्गाने गोळा केले आहे. त्यानंतर बाहेरचे लोकही इतर परगावचे लोकही मंदिराचं बांधकाम पाहून स्वेच्छेने मदत केली आहे. मंदिरा पंचायत जातो बाहेर हे कर्नाटकातले मुरुड मध्ये मध्य आहे. गावातील जवळजवळ सर्व लोकांनी सहकार्य केलेलं आहे. गाव मिटिंग घेऊन एकरी 2000 प्रमाणे वर्गणी गोळा केली, सर्वांनी उत्स्फूर्तपणे साथ दिली. त्याचप्रमाणे इतर परगावचे जे गरोबांचे भक्त आहेत त्यांनी स्वेच्छेने न मागता देखील देणगी दिलेले आहे. त्यांचंही कौतुक करावं तितकं थोडंच आहे. आणि हे बांधकाम जवळजवळ 2-3 वर्ष जाऊन चालू आहे, अजून पूर्ण व्हायला जवळजवळ 3-4 महिने लागतील असा अंदाज आहे. भैरेश्वर संपूर्ण गाव या ग्रामदैवतवर अगदी भक्तिभावाने सेवा करतात. जो तो आपल्या आपल्या परीने या मंदिरासाठी एकरी 2000 व इतर ज्यांना शेती नाही त्यांनी सुद्धा 2000 पेक्षा जास्त वर्गणी देऊन या मंदिरासाठी सहकार्य केलेलं आहे. बहुत करून मला वाटतंय या गावातील ज्या मुली बाहेर गावामध्ये दिलेल्या आहेत त्या मुलींनीही 500, 1000, 2000, 5000 अशा इथं यात्रेला आल्यावर अशा पद्धतीनं त्यांनी देणगी देऊन फार मोठं सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल त्या सहकार्य सर्वांचं मी सर्व देणगीदारांचं या भैरेश्वर कमिटीतर्फे आभार मानतो. धन्यवाद.